मध्ये पहा, मालिकेत पहा, फोटोत पहा, लक्ष्मी मैया शेष शयन करत असलेल्या त्या भगवान श्री नारायणाची काय करते नेहमी, काय करते नेहमी, पाय दाबते. जग सगळं जिच्या पाठीमागे ती जर नारायणाचे पाय दाबत असेल, तुम्हाला माहिती त्याच्याच घरात लक्ष्मी येते. ज्या बाईच्या हस्तरेषा आपल्या नवऱ्याच्या पायाच्या रेषाला स्पर्श करतात, ज्यावी बायकोच्या हात नवऱ्याच्या पायापर्यंत जातात, त्या दोन्ही हस्तरेषा जुळल्या जातात आणि त्या व्यक्तीच्या घरी धनधान्य समृद्ध होतं आणि लक्ष्मी धावून येते. यासाठी नारी जातीचा धर्म आहे. ती कोणी असेल, मास्तरी नसेल, डॉक्टरी नसेल, पुढारी नसेल, ती कीर्तनकारी नसेल, कथाकारी नसेल, पण प्रत्येकीच्या नारी जातीच्या जीवनात धर्म आहे माई बाप, पती सेवा. आणि नारी पतीच्या सेवेनं शोभून दिसते. तुमचा जो जॉबचा ड्युटीचा वेळ असेल त्यावेळी तुम्ही करा ना, पण घरी आल्याच्या नंतर तिचं कर्तव्य आहे. मला माहिती आपण थकतो, पण तो पण थकतो. मी मगाशी सांगून गेले नारीचं समर्पण, गळ्यात मंगळसूत्र धारण केलं आम्ही तुमच्यासाठी. पण एक बोलू माता भगिनो, एका मंगळसूत्रासाठी आयुष्यभर तुमच्या संसारासाठी तो स्वतःच्या सर्वस्वाचं समर्पण करतो, तो नवरा असतो. दिवसभर तो सुद्धा थकतो बिचारा. आपण फक्त घरापर्यंत डोकं लावतो. स्वयंपाक करणं सोपं आहे, व्यवहार करणं सोपं नाही. ज्यावेळी हातात पैसा नसतो, जवळ येणारे महिना महिना जवळ येणारे तास तास फोनवरती बोलणारे ज्यावेळी साधा मीच कॉल सुद्धा देत नाहीत ना, त्यावेळी त्या बिचाऱ्याच्या डोक्याला काय टेन्शन असतं तुम्हाला नाही कळणार माता भगिनींनो. पोराला एखादा आजार झाला ना तर बायको रडती, देवाला नवसं करती, पण रडल्यानंतर मला असं वाटतं रात्री तासभर सुद्धा तासभर का होईना ती माय झोपते. पण तुम्ही झोपल्यानंतर बाहेर जाऊन बसतो, डोक्याला हात लावतो आणि मोठ्याने आंबरडा फोडतो, आता जमिनीचा कोणता तुकडा विकू मी आणि माझ्या पोराचं ऑपरेशन करू. हा बाप असतो माई बाप, आपला बाप असतो. संसारासाठी नारी जातीचंही समर्पण आहे आणि पुरुष मंडळीचं सुद्धा समर्पण आहे. एक चाक असेल तर बैलगाडी चलती का? एकच बैल चांगला असेल आणि दुसरा कुत्सर असन माग वडिणार, गाडी चलती का पुढं? नाही चलत. संसार दोघांनी करायचा असतो. म्हणून माझी भागवत कथा काय सांगते, लक्ष्मी माता सदैव नारायणाच्या चरणाजवळ आहे माई बाप. नारायणाच्या चरणाजवळ लक्ष्मी माता निघाली, त्यानंतर पुन्हा मंथन झालं, धन्वंतरी भगवान निघाले. हातात अमृताचा कलश होता. धन्वंतरी साक्षात भगवंताच्या 24 अवतारापैकी एक अवतार धन्वंतरी भगवान. धन्वंतरी भगवान होते, हातात अमृताचा कलश होता. पण इंद्राचा मुलगा जयंत अमृताचा कलश घेऊनच पळू लागला. पण देवाच्या लक्षात आलं जर अमृत दैत्य पेली तर ही उन्मत्त होतील, मरणार नाही, स्वैराचार होईल, अधर्म माजेल. मग अमृत फक्त देवाला मिळालं पाहिजे, दैत्यांना नाही मिळालं पाहिजे. अमृताचा त्या अमृताची व्यवस्थित वाटणी करण्यासाठी भगवान परमात्म्याने मोहिनी अवतार धारण केला. मोहिनी भगवान की, सांगितलं तुम्ही या रांगेत बसा दैत्यांनो. देवाची एक रांग बसवली आणि दैत्यांना सांगितलं तुम्ही येडेत का काय? अरे वरच वरच फलकट पाणी देवाला वाढी तो खालचं घट्ट घट्ट अमृत तुम्हाला मिळेल. आधी देवाला वाढू द्या वरच वरच पाणी, फलकट पाणी काय प्यायचंय तुम्हाला? देवाची ही युक्ती होती. चतुरा तो चिरोमणी शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. सामान्य माणसं जर चतुर असतात तर देव किती चतुर असेल माई बाप. जगाचा मालक येतो. एकदा काय झालं, एका गावामध्ये एक डॉक्टर होता, बंगाली डॉक्टर, कळतो तुम्हाला बनावटी तोतया ज्याला म्हणतात, बरोबर आहे ना, तोतयाच म्हणतात का? बंगाली डॉक्टर होता, त्याचं शिक्षण झालेलं नव्हतं, पण लोकांना कसं तरी लुबाडायचं. त्यांनी पाटीच लावली आपल्या दवाखान्याला, या आणि उपचार करून जा, कोणत्याही रोगावरती 100% हमखास उपाय. गुण आला तर 1000 रुपये, गुण आल्यास 500 द्या, नाही आल्यास 1000 रुपये घेऊन जा. त्या गावामध्ये असंच एक होतं दीडशहान. तुम्हाला सांगू का, मी आडाण्याला शिकविता येतं, शहाण्याला शिकविता येतं, पण दीडशहाण्याला शिकिताच येत नाही. दीडशहान होता त्या गावामध्ये. तो म्हणे याची आत्ता जिरव तुम्ही, याची पाटी नाही काढून टाकली ना तर नाव बदलून टाकी. तो गेला,
आणि म्हणे डॉक्टर साहेब माझ्या तोंडाला ना 4-5 दिवस झाले चवच नाही राव, काहीतरी औषध तरी द्या. त्या डॉक्टरने सांगितलं नर्स सिस्टर त्या 5 नंबरच्या टेबल मध्ये 6 नंबरचा ड्रॉप आहे ते उघडा आणि त्याच्यातलं औषध काढा आणि पेशंटच्या तोंडामध्ये 2 थेंब टाका. त्याच्या तोंडामध्ये थेंब टाकले पण ते थेंब होते पेट्रोलचे. हा म्हणे डॉक्टर अहो तुम्ही काय गावाची फसवणूक करतात, औषधाच्या नावावरती पेट्रोल टाकतात माझ्या तोंडात. ते म्हणे आला ना गुण आली ना चव तोंडाला काढा 500 रुपये. निघून गेला तो 10-15 दिवस होऊन गेले. नंतर म्हणे आता काहीतरी युक्ती केली पाहिजे पण आपले गेलेले 500 रुपये आपल्याला काढावेच लागतील. गेलेले 500 रुपये काढावेच लागतील. पुन्हा गेला डॉक्टरकडे. डॉक्टर म्हणे आला बळीचा बकरा, आता बी याला सोडायचं नाही, कापायचंच. दर पेशंट की काप, दर पेशंट की. कोरोना ताशी दिवाळी होती यायची कोरोनामध्ये. तो गेला पुन्हा म्हणे डॉक्टर साहेब काय करू, एक 8-10 दिवस झाले म्हणे मला दिसतच नाही. डॉक्टर म्हणे असं आपल्या त्या हाताखालच्या कंपाऊंडरला सांगितलं, कंपाऊंडर 5 नंबरचा टेबल 6 नंबरचा ड्रॉप त्यातून एक औषध काढा आणि पेशंटच्या जिभेवर टाका. तो कंपाऊंडर गेला, तेच टेबल तेच ड्रॉप तेच औषध पुन्हा याच्या जिभेवरती. हा म्हणे तुम्ही मागच्या वेळेसही तेच औषध टाकलं होतं मला आणि आताही तेच औषध टाकतात, तीच बाटली तेच टेबल तेच औषध. हा म्हणे दिसायला लागलं ना काढा 500 रुपये. तुम्हाला कळायलंय का, पण कळायलंय तुम्हाला, तुमचे चेहरे असे दिसायलेत मला काहीच कळत नाही तुम्हाला. हे म्हणे दिसायला लागलं ना तुम्हाला काढा 500 रुपये. आधीचे 500 हे 500 किती गेले, किती गेले. घडा घडा बोलायचं बर का, तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलता येणार नाही. किती गेले. हा म्हणे घेणं देणं कंदील लावून येणं येड्याच्या खिशाला 3-3 पेना, घेणं देणं 1000 गेली. आता आपले 1000 आपल्याला परत मिळाले पाहिजे. पुन्हा गेला डॉक्टरकडे म्हणे डॉक्टर साहेब काय करू राव, मला काही 8-10 दिवस झाले पण काही ना लक्षातच राहत नाही, काही आठवतच नाही, काहीतरी औषध तरी द्या मला. डॉक्टर म्हणे या रोगाचं औषध नाही माझ्याकडे, तो म्हणे काढा 1000 रुपये. डॉक्टर म्हणे ठीक आहे. हा खिशातून पैसे काढू लागला पण कैसे का पैसे काढत असताना नेमकी याने 1000ची नोट काढण्याऐवजी 100ची नोट काढली आणि त्याच्या हातामध्ये दिली. हा म्हणे डॉक्टर फसवणूक करतात लोकांची, 1000 रुपये द्यायचे म्हणतात आणि 100 रुपयेच माझ्या हातामध्ये देतात. डॉक्टर म्हणे तुला काहीच आठवत नाही आणि हे कसं आठवत ही 100ची नोट, चला काढा 500 रुपये. किती गेले, किती गेले. कोण चतुर पेशंट का डॉक्टर. आता डॉक्टर जर एवढे पेशंट असतील, त्याने बनवलेले जर एवढे चतुर असतील, तर प्रत्यक्ष तो परमात्मा किती चतुर असेल. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा.